मित्रांनो, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ब्रेक द चेन अंतर्गत जे लॉकडाऊन पॅकेज घोषित केलेलं होतं त्या पॅकेजपैकी परवानाधारक रिक्षा चालकांना जे 1,500 रुपयाचे अर्थसहाय्य मिळणार आहे त्याबाबतचे महत्त्वाचे अपडेट आलेले. मित्रांनो, तेच अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर पहा मित्रांनो, राज्यातील परवानाधारक रिक्षा चालकांना कोरोना काळात 1,500 रुपये अर्थसहाय्य देण्याची ऑनलाईन प्रक्रिया येत्या 22 मे पासून सुरू होत आहे. म्हणजेच मित्रांनो, यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे आणि त्या ऑनलाईन अर्जाची सुरुवात ही 22 मे पासून होणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी व मदत योग्य रिक्षा चालक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ICICI बँकेतर्फे स्वतंत्र संगणक प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. मित्रांनो, कोणतीही कागदपत्र सादर न करता फक्त वाहन क्रमांक, अनुज्ञप्ती क्रमांक व आधार क्रमांकाची माहिती रिक्षा चालकांनी संगणक प्रणालीवर ऑनलाईन भरावयाची आहे. संबंधित माहिती पडताळणी झाल्यानंतर रिक्षा चालकांच्या खात्यात तात्काळ 1,500 आर्थिक मदत जमा होणार आहे. म्हणजेच मित्रांनो, एक वेबसाईट येणार आहे, त्या वेबसाईटवरती परवानाधारक रिक्षा चालकांनी त्यांचा रिक्षाचा वाहन क्रमांक, त्यानंतर त्यांचा परवाना क्रमांक आणि स्वतःचा आधार क्रमांक त्या ठिकाणी भरावायचा आहे आणि आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये थेट हे 1,500 रुपये जमा होणार आहे. तर मित्रांनो, ती ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक अद्यापही उपलब्ध झालेली नाही आहे. ती लिंक उपलब्ध झाल्यानंतर त्याची सर्वप्रथम माहिती आपल्या GRNTech एज्युकेशन या यूट्यूब चॅनलतर्फे दिली जाईल. तर ती माहिती मिळवण्यासाठी आताच आपले GRNTech एज्युकेशन यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. हा जर व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.